लासीना पिपरी परिसरात भारतीय जनता पक्षाचे नेते राजेंद्र डांगे यांच्या स्वतःच्या शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात बैल मृत्युमुखी झाला आहे. या संदर्भात डांगे यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. 2 ते 3 दिवसापासून वाघाचा सर्वत्र वावर दिसत आहे. यवतमाळ शहराजवळील नळोणा परिसरात सुद्धा काही लोकांनी वाघ बघितला आहे. वाघाचा सर्वत्र संचार असल्याने परिसरात व यवतमाळ परिसरात सुद्धा प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या भीतीपोटी यवतमाळकरांचे शहराबाहेर करणारे मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळच्या फिरण्यावर नियंत्रण आणावे लागले आहे असे सर्वत्र बोलले जात आहे. 20 तारखेला काल सकाळी मशागत सुरू होती शेताची आणि 9 वाजता माणसांनी बैलं धुऱ्यावर बांधले आणि न्याहारीसाठी गेले. 9 दरम्यानच जंगलातून वाघ आला. माझं जंगलाला लागून शेत आहे आणि 4 बैलांनी दावे तोडले आणि पळाले. पण त्यामधल्या एका बैलाचा जे कासरा होता तो त्याच्या खुरीमध्ये अटकला आणि तो बैल पडला आणि वाघाने त्याच्यावर हल्ला केला. काल तो जखमी अवस्थेमध्ये होता. त्याचा नड्डा त्यांनी तोडला होता आणि काल त्याच्यावर फॉरेस्टवाल्यांनी उपचार पण केले. परंतु तो बैल त्या ठिकाणी उठत नव्हता. दहशतीमध्ये होता तो बैल आणि तिथे चिखल खूप होता. त्याच्यामुळे तो बैल शिफ्ट करता आला नाही. आणि रात्री मग त्यांनी जवळपास 1:30 सुमारामध्ये पुन्हा वाघ त्या ठिकाणी आला आणि वाघाच्या आवाजाने वासाने तो बैल तेवढ्याही परिस्थितीमध्ये तो उठला आणि 10-15 फूट पुढे गेला आणि तिथे जाऊन पडला आणि वाघाने त्याच्यावर अटॅक केला आणि त्याचे लचके तोडले. एकंदरीत एक छोटा पण वाघ त्या ठिकाणी माझ्या वासरावर त्यांनी हात घातला. वासराला त्यांनी बोखडलं. पंजे वासराच्या शरीरावर तो पंज्याचे घाव आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की गेल्या 2-3 दिवसापासून जामचा वाघ असो, यवतमाळ असो, बरबडा असो, या भागामध्ये 2-3 वाघ साधारणतः असावे असा फॉरेस्टवाल्यांचा अंदाज आहे. म्हणजे माझ्या शेतातच दोन आहे आजूबाजूला. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि यावर्षी खरं म्हणजे त्या शेताच्या याच्यापुढे मशागती होतील नाही होतील, कापूस बाया वेचायला येतील नाही येतील, अशा पद्धतीचं एक दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे वन विभागाने त्या ठिकाणी काही ठोस असे पावलं उचलावे जेणेकरून कॅचमेंट एरियामध्ये ते वाघ त्या ठिकाणी शिफ्ट केले पाहिजे. अन्यथा प्रत्येक शेताला तात्काळ अशा पद्धतीचं पक्कं कंपाऊंड जेणेकरून वाघ त्या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीचं जे जंगलाला लागून शेतं आहे त्यांना तात्काळ अशा पद्धतीचं त्यांनी नियोजन करायला पाहिजे. डीपीसीमधून करायला पाहिजे. नाहीतर मग शेतकऱ्यांच्या शेत्या पडीत राहतील आणि उपासमारीची पाळी शेतकऱ्यावर साधारणतः आल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. महाराष्ट्र TU24 साठी यवतमाळ येथून अक्रम दिवाणींची रिपोर्ट. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.